रात्रीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. फलटण तालुक्यामध्ये दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी रात्रीच्या वेळी अवकाळी पावसाच्या जोरदाराच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने फलटण येथील खराडेवाडी, साखरवाडी, मुरुमहोळ इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाचे, बाजरीचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अवकाळी पावसामुळे जगावरती कोरोनाचे संकट चालू असताना शेतकऱ्यांचे कोणत्याही मालाला भाव नाही, बाजार चालू नाही, अशा संकटात शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी शासनाने झालेल्या नुकसानाची पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे समजते. प्रतिनिधी सचिन मोरे, CBS न्यूज, मराठी, सातारा. मी राजाराम गायकवाड, फलटण तालुक्यातील खराडोडी गावचा रहिवासी असून रात्री आसमानी नैसर्गिक संकटामुळे सुमारे 2 तास जो पाऊस झाला चक्रीवादळासह, सुमारे 8 ते साधारण 10 दरम्यान 2 तास झालेले या चक्रीवादळामुळे, वादळ आणि पाऊस यामध्ये माझ्या या ऊसाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. आधीच चालू असलेल्या या कोरोनाच्या संकट काळामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे. कुठल्याही शेतमालाला बाजारभाव कमी आहे किंवा मार्केट बंद असल्यामुळं योग्य बाजारभाव मिळत नाही आणि अशातच हे एक आसमानी संकट शेतकऱ्यावर ओढवलं आहे आणि यामध्ये या माझ्या या 1 एकर ऊसाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. तर माझी शासनाला अशी विनंती आहे की याचे नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मी त्यांना विनंती करतो.